नमस्कार, सर्व मैत्रिणींचे मी स्वागत करते। आज मी तुम्हाला 36 छातीची प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावरती एकदम सोप्या पद्धतीने। या ठिकाणी बघा, पूर्ण उंची 13 आहे, छाती 36, गळा उंची 6 आणि 9 भाई आवडीप्रमाणे। आता या ठिकाणी भाई उंची 9 आहे, मागील पुढील 6 आहे, त्यानुसार आता आपण या ठिकाणी मापं टाकणार आहे। सर्वप्रथम आता बघा, आपण पहिले शोल्डर घेऊया। गळा उंची आपली जास्त आहे म्हणजे 9 आहे, तर मी या ठिकाणी 5.25 शोल्डर घेतली। मोंढा उंची 5.5, आपण शोल्डरपेक्षा 1/2 इंच मोंढा उंची जास्त घेतो। गळा रुंदी 2.25। या ठिकाणी बघा, छातीचा 4th भाग 9 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच, या ठिकाणी बरोबर 1.5 इंच आपण मार्किंग केली। मागील गळा उंची 9, आणि या ठिकाणी वरती खालच्या साईडला मी 3 इंच घेतलं, वरच्या साईडला जोडून दिले, म्हणजे जिथं आपण गळा रुंदी घेतली त्या ठिकाणी। आता या ठिकाणी मी बघा थोडं 1 इंच बाहेर जाणार आणि गळ्याचा आकार पंचकोनी देऊन घेतीये। या ठिकाणी आपण व्यवस्थित आकार दिला पाहिजे याची काळजी घ्यायची। मुंड्याचा आकार द्यायचा तर त्यासाठी आपण 1/2 इंच घेऊन शोल्डरला लाईन मारून घेतली। या ठिकाणावरून 1/2 इंच घेऊन गोलाई देऊन घ्यायची। मागील मुंड्याची गोलाई बघा, बरोबर आपण जी 1/2 इंचाची लाईन मारलेली आहे त्याला दिलेली आहे। जेवढी आता आपली घडी घेतलेली आहे तेवढीच आपण 10.5 ची खालच्या साईडला घडी घेतली। या ठिकाणी कपडा मी पहिलेच 13.5 इंचाचा कट केलेला होता, ते दाखवायचं विसरून राहिले। गळ्याच्या साईडला 1/2 इंच उतार द्यायचा आणि आता आपण हा कट करून घेऊया। आता आपण पुढील भागाचं माप टाकूया। मागील भाग पुढील भागासाठी आता आपण मार्किंग करून घेणार। खालच्या साईडला आपल्याला 1.5 इंच जास्त हवं आहे आणि या ठिकाणी बघा, गळ्याच्या साईडला मी 1/2 इंच सोडलेला आहे आणि आता ह्या जो जसा मागचा भाग आहे तसा पूर्ण मी आखून घेतीये, जसं आपण मूळ कटोरीला आखून घेतो त्याप्रमाणे। आणि हा बघा, गळ्याच्या साईडला 1/2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे हुक लुकसाठी असेल किंवा आपण मागील हुकचा असेल तर मागच्या साईडला आपण 1/2 इंच ठेवतो। आता मोंढा उंची या ठिकाणी बघा 5.5 घेऊन लाईन मारून घेते, त्याचबरोबर या ठिकाणी 1/2 इंच घेऊन वरच्या साईडला लाईन मारून घ्यायची आणि या ठिकाणी आपल्याला गोलाई द्यायची पुढील मुंड्याची। त्यानंतर गळा रुंदी 2.25 घेतली, खालच्या साईडला सरळ लाईन मारून घेतली 6 इंचापर्यंत आणि या ठिकाणी आहे तसंच ठेवलेलं आहे, कारण मी या ठिकाणी समोरचा गळासुद्धा पंचकोनी घेणार आहे। तर या ठिकाणी बघा कसा घेतला आहे, आता पंचकोनी गळा घेतला। आता टक्स उंची आपल्या छातीचा 4th भाग 9 येतं, 1.5 इंच मी जास्त घेतले। या ठिकाणावरून छातीचा 10th भाग, तर या ठिकाणी बघा 4.25 मध्ये 1/2 इंच जास्त घेऊन 4 घेतलेला आहे आणि सरळ लाईन मारली। मोंड्याच्या ठिकाणावरून बरोबर वरती 1 इंच या ठिकाणी जोडून दिले। आता आपल्याला या ठिकाणावरून टक्स अंतर घ्यायचं। टक्स अंतर 2 इंच घेतलं, तेवढंच कमरेच्या साईडला सुद्धा 2 इंच आणि मोंढ्याच्या साईडला 1/2 इंच आणि ही लाईन जोडून घेतली। आता आपल्याला टक्स खालच्या साईडला 1 लाईन मारून घेतली, जिथं अंतर घेतलंय तिथं 1/4 इंच। आता 1/4 इंच खालच्या साईडला घेतलं, वरच्या साईडला 1.5 इंच, म्हणजे आपण आपली जशी हुक लुक क्रॉस पट्टी असते कमरेच्या साईडची, तिकडे 1/2 इंच घेऊन तशी गोलाई दिली। त्यानंतर जे खालचे आपले आपण 1/4 इंच घेतलंय ते वरच्या साईडला तिरकस जोडून घ्यायचं आपल्या उंचीला। ही लाईन व्यवस्थित मारून घ्यायची, त्यानंतर आता आपण हे कट करून घेऊया।
प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंगचे बरेच व्हिडिओ आहेत, कोणी पाहिले नसतील तर ते बघून घ्या, तुम्हाला आणखीन बरीच माहिती त्यातसुद्धा मिळेल. वेगवेगळ्या गळ्यांची असेल, कटिंगची असेल. आणि आता ही कटिंग बघा कशी करतो आपण. गळ्याच्या साईडची कटिंग बघा, जिथं आपण पाव इंच सोडलाय तिथे सरळ कट करायचं. आता आपण हा मेन कट करून घेतलेला आहे अस्तर. आता मागील गळा आपण कट करून घ्यायचा आहे. जो कट करून घेतलेला नाही तो कट करून घेऊ. कट पण बघा, जशी मार्किंग केली तशीच कट केली. उतार दिलेला पाव इंचाचा ते कट केला. आता आपण अस्तर मेन कपड्यावरती ठेवून कट करून घेऊया ब्लाऊज. व्यवस्थित प्लेन हंतरून घ्यायचं व्यवस्थित, की आपलं बाबा जिथं कुठे आपल्याला फुगा येणार नाही, कुठेही घडी पडली नसेल. आणि हे आपण मेन, तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पिना लावून घेऊ शकतात. आता हे सिल्कचं कापड आहे तरी आपण हे डायरेक्ट कट करून घेतोय. आपल्याला अंदाज आला की आपण बरोबर आपल्याला पिन लावायची गरज पडत नाही, पण तुम्ही नवीन असाल तर पिन नक्की लावा. आणि आता पुढील सुद्धा भाग याचप्रमाणे ठेवून कट करून घ्यायचा. आता हे कट केलेला भाग बघा, मागचा पुढचा. तर मी ह्या ब्लाऊज वेगळ्या पद्धतीने शिवून दाखवणार आहे, तर पुढील व्हिडिओसुद्धा बघा. मी नवीन काय दाखवणार आहे ते तुमच्या लक्षात येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा.